श्री स्वामी समर्थ सर्वांवर स्वामी कृपा कायम असावी हीच स्वामी चरणी प्रार्थना। स्वामी संदेश सांगण्याचा उद्देश फक्त तुमच्या हरलेल्या मनाला परत एकदा उभा करणं इतकाच असतो। व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। स्वामी म्हणतात, माणसाने त्याच त्याच गोष्टी आठवून जास्त दिवस गुंतून राहू नये। भूतकाळ लक्षात ठेवला पाहिजे, पण आपला भविष्य खराब होणार नाही याचा विचार पण केला पाहिजे। अजून संपूर्ण जीवन पडलं आहे, त्यामुळे स्वतःला सावरा आणि आवरा। स्वामींची भक्ती सेवा करा, स्वामी सर्व ठीक करतील। घाबरू नकोस, तुझे प्रयत्न प्रामाणिक, मार्ग सुयोग्य आणि कर्म स्वच्छ असतील तर तुझं वाईट कधीच होणार नाही। वाईट वेळेत कोणाच्या चुका शोधत बसू नका, नियती बघून घेईल तुम्ही हिशोब करू नका। संधी मिळेल तुम्हालाही, लगेचच हिरमसू नका। आयुष्य खूप सुंदर आहे, फक्त तुम्ही खचू नका। स्वामी म्हणतात, घाबरू नका, तुमचे चांगले दिवस लवकरच सुरू होतील। लक्षात ठेवा, ध्येयवादाला स्वतःच्या हृदयातील उतावीळपणाचे भय असते, म्हणून कोणत्याही कामात उतावीळपणा करू नका, संयम बाळगा। आयुष्यात कोणत्या क्षणी क्रोधाचे गुलाम बनू नका। गेलेल्या क्षणांसाठी झुरत बसण्यापेक्षा आलेले आयुष्य भरभरून जगा। एखाद्याच्या चुकीसाठी क्षमा करणे इतके चांगले जरूर व्हा, पण पुन्हा त्याच्यावर विश्वास ठेवून मूर्ख होऊ नका। स्वामी म्हणतात, लक्षात ठेव बाळा, परिस्थिती कधीच आपोआप बदलत नसते, ती आपल्याला बदलावी लागते मेहनत करून। श्री स्वामी समर्थ तुमच्यावर स्वामी कृपा कायम असावी। श्री स्वामी समर्थाशी कमेंट नक्की करा। संयम ठेव, संकटाचे हेही दिवस जातील। आज जे तुम्हाला पाहून हसतात ते उद्या तुमच्याकडे पाहतच राहतील। प्रत्येक गोष्ट मनासारखी होत नसते, म्हणून सुखामध्ये समाधान शोधा, आयुष्य खूप आनंदी जाईल। जर तुम्ही स्वामींचे प्रिय होऊ इच्छित असाल तर त्यांच्याकडे काहीही मागू नका। त्यांनी जे काही दिलं आहे त्याबद्दल आभार माना। हरलात म्हणून प्रयत्न सोडू नका। कोणीतरी प्रोत्साहन करेल या भ्रमात कधीच राहू नका, कारण तुमचं ध्येय तुम्हालाच पूर्ण करायचं आहे। अर्थशास्त्राचा एक नियम सिद्धांत आहे की जी गोष्ट बाजारात जास्त प्रमाणात उपलब्ध असते तिची किंमत कमी होते, त्यामुळे वेगळे बना। आयुष्य खूप कठीण आहे, पण ते तक्रारी करून सोपं होणार नाही, म्हणून प्रयत्न करत राहा। प्रयत्न सोडू नका, कारण कधीकधी चाव्याच्या जुगाडात शेवटची चावी त्या कुलपाची असते ज्या कुलपामध्ये आपली स्वप्न बंद असतात। जेवढ्या वाईट दिवसांचा सामना कराल त्यापेक्षा दुप्पट चांगले दिवस अनुभवायला येतील। लक्षात ठेव, या जगात काहीही अशक्य नाही। जे गेलं ते सोडून दे, जे आहे त्याचा स्वीकार कर आणि जे घडवायचे त्यावर फोकस कर। स्वामी म्हणतात, एक गोष्ट लक्षात ठेव बाळा, स्वप्न पूर्ण करण्यासाठी झोप नाही तर झेप महत्त्वाची असते। तुझ्या वाटेचं सुख तुला नक्की मिळणार। थोडं उशिरा मिळेल, पण सर्वोत्तम मिळेल, काळजी करू नको। श्री स्वामी समर्थ तुमच्यावर स्वामी कृपा कायम असावी। सर्व मिळणार, फक्त संयम हवा। वेळ ही बदलणारी असते, चांगली असावा वाईट। आज वाईट असेल तर उद्या चांगली येणार, नशिबापेक्षा जास्त आणि वेळेच्या आधी काहीही मिळत नाही। प्रार्थनेमध्ये ताकद आहे नशीब बदलण्याची। स्वामी असता पाठीशी चिंता कसली संकटांची। अडचणी आयुष्यात नाही तर मनात आहेत। ज्या दिवशी मनावर विजय मिळवला त्या दिवशी मार्ग नक्की मिळेल। भगवंताची इतकं एकनिष्ठ राहा की संकट तुमच्यावर असेल पण काळजी त्या ब्रह्मांड नायकाला असेल। स्वतःच्या कर्मावर आणि प्रामाणिकपणावर निशंक विश्वास ठेवा। योग्य वेळ आली की तो इतकं देणार की मागायला काही उरणारच नाही। जेवढं तुम्ही दुसऱ्यांचा चांगला विचार करणार तेवढंच तुमचं चांगलं होणार। लक्षात ठेवा, परमात्मा कधीच कोणाचं भाग्य लिहित नाही। आयुष्यात प्रत्येक वळणावर आपले विचार, आपले व्यवहार आणि आपले कर्मच आपले भाग्य लिहिते। प्रेम, विश्वास, त्याग आणि समर्पण या चार गोष्टी फक्त त्याच व्यक्तीबद्दल मनात बाळगाव्या जी व्यक्ती आपल्याला आपल्या पाठीशी देखील प्रामाणिक असते। स्वतःला चांगलं समजावून सांगा की जगात फक्त स्वार्थ बघितला जातो, माणुसकी तर फक्त पुस्तकात शिकवली जाते। या स्वार्थी दुनियेत कोणीच कोणाचं नसतं आणि न पारखता जोडलेलं नातं एक दिवस धोक्यात देऊन जातं, म्हणून विश्वास खूप विचारपूर्वक ठेवा। प्रमाणापेक्षा जास्त सुख आणि जास्त दुःख कधीच कोणाजवळ व्यक्त करू नका, कारण लोक सुखाला नजर लावतात आणि दुःखावर मीठ सोडतात। आयुष्य हे जगण्यासाठी आहे आणि ते स्वतःच्या हिमतीवर जगा, मग बघा ते किती सुंदर दिसू लागेल। तर जन्माला आला आहात तर जगूनच जा। स्त्री स्वामी समर्थ तुमच्यावर स्वामी कृपा कायम असावी हीच स्वामी चरणी प्रार्थना।
जिथे स्वामी पाय तिथे न्यून काय स्वयंभक्त प्रारब्ध घडवी हिमाय। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका।